ग्रामीण भागातील जनतेला जिल्हा परिषद कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी वेठीस धरून आहे असं जिल्हा परिषद सदस्य रामदास पालोदकर यांनी सांगितलं आहे. जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांना सदस्य संभाजी डोणगावकर यांनी मारहाण केली ही वाईट बाब आहे. गुन्हेगाराला शासन झालं पाहिजे. सदस्य यांना अटक झाली आहे. आता हा तपास गृह खातं करीत आहे. न्याय देण्याचं काम प्रशासन करेलच, परंतु गेल्या 2 दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी आणि अधिकारी यांनी लेखणी बंद आंदोलन केलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरणं बरोबर नाही. या आंदोलनाची प्रशासकीय स्तरावरून चौकशी प्रशासनानं करावी असं मत सदस्य रामदास पालोदकर यांनी व्यक्त केलं आहे. आजचा हा दुसरा दिवस आहे जो लेखणी बंद आंदोलन जिल्हा परिषद औरंगाबादच्या कर्मचाऱ्यांचं चालू आहे. खरंच जे काही झालं प्रकरण काही चांगलं नाही आहे, त्याला काही कोणी समर्थन करणार नाही. परंतु ज्यांच्यावर जे काही जे झालं असेल त्याची चौकशी करावं प्रशासनानं. जो दोषी असेल त्याच्यावर काय काय असेल त्यावरती त्यात गुन्हे दाखल झाले म्हणतात. परंतु त्याच्या संबंधात 2-2 दिवस असं लेखणी बंद आंदोलन करणं हे ग्रामीण भागातली मूलभूत सुविधेची कामं असलेले कामं विकास कामं हे करण्यासाठी ही संस्था आहे. ते येत असलं 100-125 किलोमीटर नेणार आणि त्यांना इथं हे करणार की इथं बंद आंदोलन तर हे काही चांगली गोष्ट नाही. प्रशासनाने त्यात हे करावं आणि कुठेतरी याला पूर्णविराम द्यावा या गोष्टीला.